मी ॲडव्होकेट अशोक तायडे सिल्लोड सोयगाव भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करतो. काल परवा जे तीन आघाडीच्या शासनाने जे एक शेतकऱ्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर केली ती फसवी कर्ज योजना असून शेतकऱ्याला आजपर्यंत कुठलाही लाभ डायरेक्ट मिळालेला नाही. आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक बँकेमध्ये जे आहे खाडातोड झालेली आहे. जे लोक त्या वचत नव्हते कर्जमाफीत बसणार नव्हते अशा माणसांचं सुद्धा नाव त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मयत शेतकऱ्यांचे सुद्धा नाव आलेले आहे. याचा अर्थ यांनी कुठं पारदर्शकपणा त्या कर्जमाफीमध्ये दाखवलेलं नाही. केवळ आणि केवळ हा स्टंट आहे. शेतकऱ्यांना चिवत्या मारण्याचं काम आहे, शेतकऱ्यांना बेकूफ बनवण्याचं काम आहे. आणि शेतकऱ्यांची कुठली आस्था नसलेलं हे इंग्लिश बाबू जे म्हणतात की ज्यांनी कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मिरची कशी लागतात किंवा याच्या शेंगदाणे कुठं उगवतात, गाजर कुठं उगवतात याची कल्पना नसलेलं हे सरकार आहे. आणि या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे. आणि म्हणून या त्यांनी ही फसवी जी कर्जमाफी केलेली याचा लाभ कोणत्याही गावातले 2-4 लोक सोडले तर इतर शेतकऱ्यांना कुठलाही झालेला नाही आहे. आणि आपण बघितलं तर प्रत्येक बँकेमध्ये बरेचसे नंबर चुकलेले आहेत. आणि त्या नंबर चुकल्यावर बरेच शेतकरी आजपर्यंत आमच्याकडे माहिती आली की खेटे मारत आहेत. आणि हे खेटे मारत असताना त्यांची होडपड होत आहे. आणि म्हणून या सरकारनं जे काही कर्जमाफी केलेली आहे अजून या सरकारकडे पैसा उपलब्ध नाही तरीही ती कर्जमाफीची फसवी घोषणा करत आहे. आणि याचा लाभ 100% शेतकऱ्यांना तर मिळणारच नाही. परंतु जे 2 लाखापर्यंत त्यांनी जे कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्यापैकी मोठ्या मुश्किलनं प्रत्येक गावामध्ये 2-4 शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात. आणि बऱ्याच लोकांना बँकेच्या चक्रा मारून त्यांच्या चपला घाशेपर्यंत जाऊन नंबर चुकीचे दिल्यामुळे त्यांना आतोनात खेळ ह्या शेतकऱ्यांचा होत आहे. आणि म्हणून ही जी सरसकट अशी जी शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे होती किंवा त्यांचा सातबारा कोरा करण्याची जे निवडणूक आमदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेली होती त्याचा कुठेही शेतकऱ्यांना लाभ झालेला दिसत नाही. म्हणून ही जी शेतकऱ्यांची दिलेली जे सुलभ असं म्हणतात हे सुलभ वगैरे काही नाही. त्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ झालेले आहे आणि अनेक प्रकारचा शेतकऱ्यांचा शेड या कर्जमाफीच्या मार्फत होताना दिसत आहे.